का रमजान हा महिना एक पवित्र महिना म्हणून साजरा केला जातो आणि ह्या रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीच्या माध्यमातून जी काही लोक गोरगरीब किंवा ज्यांची परिस्थिती रमजान महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने करायची कधी नसेल तर अशा लोकांना बरोबर घेऊन एकत्र घेऊन रोजा इफ्तारचा कार्यक्रम करावा असे धार्मिकदृष्ट्या आदेश आहेत. याचं कारण फक्त एवढं एकच का या पवित्र महिन्यामध्ये जेव्हा आपण रोजा ठेवतो आणि रोजा ठेवल्यानंतर जो दिवसभराचा कालावधी ज्या ठिकाणी जातो त्या कालावधीमध्ये कधी पावसाळा असतो कधी उन्हाळा असतो कधी हिवाळा असतो तर ह्या सर्वांचा अनुभव आपल्या शरीराला आपल्या मनाला आपल्या डोक्याला व्हायला पाहिजे. ह्याच्यामध्ये उपास ठेवल्यानंतर दिवसभरामध्ये कधी अन्न घेतलं नाही पाणी घेतलं नाही तर त्याचे काय परिणाम होतात किंवा त्याचे काय वेदना सहन कराव्या लागतात याचं सांगायचा अर्थ फक्त एवढाच का ह्या वेदना आपल्याला समजाव्या याचं कारण असं आहे का इस्लाम सर्वात प्रथम हे सांगतो का तुमच्या शेजारी राहणारा माणूस तुमच्या शेजारी राहणारा व्यक्ती हा कोणत्या जाती धर्माचा आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु तो तो सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी उपाशी तर नाही ना तर सर्वप्रथम इस्लामचा आदेश असा आहे का तुमच्या शेजारी जो माणूस आहे त्या माणसाचं तुम्ही पहिले सर्वप्रथम त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्या कधी काय त्रास असा तो त्रास दूर करा. त्यानंतर आपला मोहल्ला त्यानंतर आपला वाड त्यानंतर आपला गाव आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या बाबी. तर हल्लीच्या काळात ज्यांना लई लवकर नेते व्हायचं असतं ते आपला मोहल्ला किंवा आपली गल्ली किंवा आपलं गाव न बघता ते मोठ्या प्रमाणात बंदी करत लक्ष देतात परंतु इस्लाम काय ह्याला काय मान्यता देत नाही. इस्लामची पहिली मान्यता आहे का तुमच्या शेजारचा माणूस हा उपाशी राहता कामा नये तो कुठल्या प्रकारे त्याच्यापासून कोणत्या सुविधापासून वंचित राहता कामा नये त्याच माध्यमातून हे अशा इफ्तार पार्टीचे जे काय कार्यक्रमचे आयोजन झाले हे आयोजन सुरू झाले आणि सर्व लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन इस्लाम सांगतो की तुम कभी किसी के भी मजहब के ऊपर उंगली मत उठाओ. किसी के भी मजहब के ऊपर उंगली उठाण्याची इजाजत इस्लाम नाही देता. तो ख्रिश्चन आहे का तो हिंदू आहे का तो अजून कोणत्या का जातीचा आहे का जातीचा आहे कास्टचा आहे याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही. आपला धर्म आपली जात आपल्यापाशी जेव्हा आपण चार लोकांमध्ये बसतो तर हे सर्व धर्मसमभावाची जी व्याख्या आहे ती खरी आमच्या इस्लाम धर्मामधून मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करतो. आज सिया समाजाच्या वतीने इफ्तार पार्टीसाठी खास पाहुणे म्हणून इथं उपस्थित झाले. महाराष्ट्रामध्ये नावाजलेले आणि गाजलेले ज्यांची निवडणूक झाली ते आपले सर्वांचेच लाडके आमदार रवींद्र धंगेकर साहेब, आपले DYSP मंदरजी जावळे, नारायण पवार साहेब, श्यामजी पांडे, व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर, राजूबाई, आदरणीय आपले मामू उपस्थित, यासिन भाई, चंदू शेठ, परत समीर उपस्थित, बाळासाहेबचे खिलारी पापाशेठ खोत, भाऊसाहेब कुंभार, भूषणजी तातेड, फिरोजभाई पठाण, बाळासाहेब सुधाकर, रोहनजी परदेशी, संदीप तासने, सर्व म्हणजे पत्रकार आणि उपस्थित सर्व समाजाचे बांधव. आज मी धनगेकर साहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या समाजाच्या छोट्याशा कार्यक्रमात सज्जाच्या प्रेमाखातर ते पुण्यावरून खास इथपर्यंत आले म्हणून त्यांचं खास इथं कौतुक आहे. आणि आपण आवर्जून निवडणुकीमधलं एक वाक्य आम्हाला सारखं आठवत होईल धनगेकर. धनगेकर इज अ कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस आहे. आज मी येताना जरा वाट पाहत होतो छोट्याशा गेट मधून माझं लक्ष होतं कधी येतात कधी येतात. मला असं वाटलं की इथं पण स्कूटर येत होत काय कारण पुण्यात या व्यक्तीला अख्ख्या पुणे शहरात स्कूटरशिवाय कशाला घेतलं नाही. सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन काम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. मला आठवतं की त्यांच्या निवडणुकीच्या काळात टिंबर मार्केटच्या सभेला पवार साहेबांवर मी तिथे गेलो. व्यापाऱ्यांच्या मीटिंगसाठी मी खास गेलो होतो पण त्याच्या आधी मुस्लिम समाजाचा तिथं अल्पसंख्याकांचा मेळावा
आणि मुस्लिम समाजाच्या मेळाव्यामध्ये तिथल्या मुस्लिम नेत्यांनी जेव्हा भावना व्यक्त केल्या तेव्हा आपसुकच दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या लोकांनी ही निवडणूक हिंदू वर्सेस मुस्लिम आहे असा रंग द्यायचा प्रयत्न केला. बरोबर ना? पण दंडगेकर साहेबांना पत्रकारांनी जेव्हा विचारलं तेव्हा म्हटले माझा लोकांवर विश्वास आहे, मी काही जातपात मानत नाही, इथला प्रत्येक माणूस हा माझा भाऊ आहे आणि त्याच्या मदतीसाठी मी त्याला मदत करत राहणार. ठीक आहे, माझ्याकडं पैसे कमी असतील, मदत करण्याची माझी ताकद कमी असेल, पण जी काय असेल ती मदत त्या कुटुंबाप्रमाणंत प्रामाणिकपणे धंगेकर साहेबांनी त्यांच्या आत्ताच्या राजकीय आयुष्यामध्ये केलेली आहे. नगरपालिकेमध्ये जर होते 5 टर्म काढले, 5 वेळा नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि 5 टर्मचा रेकॉर्ड ते आता इथं पण राखतील असा माझा विश्वास आहे की करतील. या रमजान महिन्याचं पवित्र्य या धर्मगुरू आणि मौलांनी इथं सांगितलं म्हणून काही वेगळं सांगणार, पण प्रत्येक धर्मामध्ये एक एक महिन्याचा उपवास असतो आणि त्याच्या मागे काही ना काही सायंटिफिक रिझन आहेत ते त्यांनी सांगितलं आहे. पण ह्या मुस्लिम समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या रमजान महिन्यामध्ये त्यांच्याकडं जे काय त्यांनी वर्षभर पैसे कमवलेले आहेत तर चेअरमन साहेब स्वतःच्या कमवलेल्या पैशातून त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी ते दान करतात. 2.5% दान करतात जेणेकरून समाजाची उन्नती झाली पाहिजे. म्हणजे खरं तर त्यांच्या ह्या रमजान महिन्याच्या उपवासातून हा गुण आपण घेण्यासारखा आहे की आपण आपल्या खिशातून जे पैसे कमवतो ते समाजाचे दान केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या रमजानच्या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना इथं भेटण्यासाठी आलं. मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. या तालुक्यात सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकोपानी एकदिलानी गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे याच्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. आणि त्याच दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक गटाच्या नेत्यांनी याची भान ठेवलं पाहिजे असंच माझा इथं मानस आहे. तुम्ही आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल आभार मानतो. या इफ्तार पार्टीच्या रमजान महिन्याच्या आणि येणाऱ्या ईदच्या आपल्या सर्वांना वल्लभशेठ बेंडके साहेब, बेंडके परिवार आणि महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. सिया समाजाच्या वतीनं आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. आमचे मित्र साजिदभाईने मला जुन्नरला यायचं आमंत्रण दिलं आणि मी लगेच स्वीकारलं, कारण छत्रपतींच्या भूमीत मी चाललो आहे. ह्याचा जास्त मला आनंद वाटला. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी अतुल शेट्टी बेंडके, आमचे सहकारी माजी नगराध्यक्ष पांडेसाहेब, पोलीस अधिकारी, ह्या भागातील सामाजिक कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनी हा महिना रमजान महिना, ह्या महिन्यामध्ये मुस्लिम समाजासाठी पवित्र दिन, पवित्र महिना आणि या पवित्र महिन्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं हिंदू आणि मुस्लिम आणि सर्व या भागातील सरकारी अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, एकत्र येण्याचा कार्यक्रम या उपवासाच्या निमित्तानं महिनाभर आज मी पुणे शहरात आणि पुणे शहराच्या बाहेर फिरतो आहे आणि हातात हात घालून काम करण्याची जी तुम्ही प्रथा पाडलेली पिढी दर, त्याच्यामुळं कुठेही हिंदू मुस्लिम ही भावना निर्माण होत नाही. जी लोक करतात त्याला ही सगळी लोक एकत्र येऊन ती थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं हा ईद आहे आणि या ईदमध्ये अतुल शेळा यांनी मार्गदर्शन केलं, आपले जे मौलाना आहेत त्यांनी आपल्याला ह्या पवित्र महिन्याचं मार्गदर्शन केलं. पण या पवित्र महिन्यामध्ये अनेक चांगली कामं मुस्लिम समाजाच्या हातनं होत आहेत आणि जी दोषाची भावना एकमेकाची असते ती ह्या इफ्तार पार्टीमध्ये एकत्र ती कमी होण्याचा प्रयत्न होतो. आणि अशा एक चांगल्या पवित्र कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं, मी मनापासून आभार आहे. अतुल शेट्टी, माझ्याकडे 2-3 मोठ्या गाड्या आहेत. एक गाडी माझी चोरीला गेली, मी यांनी दाखवली टी व्हीवर आणि 2-3 गाड्या माझ्याकडे पडू नये. पण आमचा कसबा विधानसभा असा आहे की तो गर्दीचा आहे आणि त्याच्यामध्ये 4-व्हीलर मी जर फिरवत बसलो तर मी त्या ठिकाणी पोचणारच नाही.
म्हणून टू व्हीलरमध्ये मी दोन तीन चौक पटापटा करतो, लोकांची कामं सुद्धा आणि पुढे जातो. पण लोकांनी मला टू व्हीलरचा आमदार म्हणून घोषित केलं. धन्यवाद. समाजासाठी काम करत असताना आतुर शेट्टी माझ्या प्रचारावर तिकडे होते आणि आता इथले अनेक लोक माझ्या प्रचारामध्ये येत होते आणि इथला जुन्नरमधला अनेक नागरिक, मग तो कसबा विधानसभेशी जोडलेला असेल, त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला, कुणी फोनवर केला, कुणी समक्ष येऊन केला. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पार्टीशी अख्खा महाराष्ट्र या निवडणुकीमध्ये उभा होता. आणि ही निवडणूक कशी होती, काय होती, हे आपण सगळ्यांनी जाऊन बघितलं. आपल्याला राजकीय बोलायचं नाही, पण हा सर आपण इतर पार्टीला कोणी हिंदू मुस्लिमांनी एकत्र येतो, पण ज्या काही गोष्टी झाल्या त्या आपण जवळ बघितल्यात. पण हे सगळी लोक महाराष्ट्रात प्रामुख्याने जुन्या शब्दा अनेक माझे जवळचे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, मुस्लिम समाजाचे काही अनेक माझे मित्र आहेत जुन्यामध्ये. आणि ते प्रचारा घेऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवण्याचं पुण्य काम सगळ्यांच्या आपण घडलं आहे. आणि मी मनाबद्दल सगळ्यांचे आभार आहे, कारण आता मला महाराष्ट्रात सगळ्यांचे आभार मानायला जायचं आहे. तर माझा वार्ड हा कसबा विधानसभा आणि दिवस कमी आहे, मला परत प्रचाराला त्यांच्याकडे जायचं आहे. मी आत्ता ज्या काय सांगितलं की आता मला बोलू नका, दीड वर्ष काम करू द्या, पुढच्या 5 वर्षात मी फिरतोच. तरी मनापासून मी जुन्नर तालुक्यातील सर्व आमचे हिंदू मुस्लिम सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. आमचे साजिद भाईंना मी पण त्याच्या शुभेच्छा देतो. इच्छा तर माझ्यासारखे छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलून मान सन्मान केला आणि तुमचं सर्वांचं दर्शन घडवलं. प्रामुख्याने आमचे सहकार्य मला समजून घेतात सभागृहात, तर त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवलो. जय हिंद, जय महाराष्ट्र.